कांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। आजचा दिवस महत्वाचा आहे, कारण बारसूतील प्रस्तावित रिफायनरी विरोधात आंदोलन पेटलं असतानाच उद्धव ठाकरे आज कोकणात येणार आहेत। बारसूच्या रणमैदानावर जाऊन उद्धव ठाकरे प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। बारसू रिफायनरीला स्थानिक भूमिपुत्रांचा तीव्र विरोध आहे। उद्धव ठाकरे सकाळी 10 वाजता राजापूरमध्ये दाखल होणार आहेत आणि तिथूनच ठाकरे बारसूमध्ये जाणार असून गिरिमादेवी इथे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांशी ते संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी राजापूर साखर हेलीपॅड इथे आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आणि बारसू इथे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी उदय तुमच्याकडे येते, आरोप प्रत्यारोप होत असतानाच उद्धव ठाकरे आज कोकणात येत आहेत, प्रकल्पग्रस्तांशी ते संवाद साधणार आहेत, नेमकं काय सध्या तिथे सुरू आहे? मी आता हेलिपॅडच्या इथे आहे आणि हेलिपॅडच्या इथे थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरचं आगमन होणार आहे। आपण इथे मागे पाहू शकतो कशा प्रकारे तयार, आपण थेट दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते इथे आलेलं आहे, वरती हेलिकॉप्टर जे आहे ते राजापूर इथे पोहोचलेलं आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांचं इथे आगमन होणार आहे हेलिकॉप्टरमधून आणि त्यानंतर त्यांचा बारसू इथे दौरा जो आहे नियोजित तो सुरू होणार आहे। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत आपण। अंबादासजी, कसं सांगाल का ह्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, रिफायनरीचे विरोधक आणि समर्थक हेही भेटणार का साहेब? सगळ्या जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब इथे येत आहेत आणि निश्चित ज्या पद्धतीनं सरकारची हुकुमशाही इथं चालू आहे, कित्येक लोकांना जिल्हा बंदी, कित्येक लोकांना तालुका बंदी या ठिकाणी केलेली आहे आणि मला वाटतं या सगळ्याला वाचा फोडण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब आज बारसूमध्ये पोहोचत आहेत। त्याचबरोबर ग्रामस्थांना भेटणार आहेत, परंतु समर्थकांना भेटावं, त्यांनी वेळ मागावी, त्यांनाही भेटू, बिलकुल त्याला काय प्रॉब्लेम आहे, भेटणाऱ्यालाही अडचण नाही, कोणत्याही प्रकारच्या याला भेटायला अडचण नाही। आपण पाहतो की विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं की सर्वांना भेटतील, मात्र स्थानिक ग्रामस्थांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही इथे मांडणार आहोत आणि आपण इथे थेट दृश्य पाहतो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर जे आहे साखरे या गावामध्ये येत आहे आणि साखरे इथल्या हेलिपॅडवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आगमन होत आहे आणि त्यानंतर त्यांचा अधिकृत बारसू दौरा जो आहे तो सुरू होणार आहे। बरं, ही थेट दृश्य आपण पाहतोय, उद्धव ठाकरे हे राजापूरमध्ये सध्या दाखल होत आहेत, साखर हेलिपॅड इथे त्यांचं हे हेलिपॅड ते उतरणार आहेत आणि त्यानंतर ते प्रकल्पग्रस्तांशी भेट घेणार आहेत। तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। आरोप प्रत्यारोप रंगलेले असतानाच आज उद्धव ठाकरे कोकणामध्ये दाखल होत आहेत, बारसूच्या रणमैदानावर ते जाणार आहेत, प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधणार आहेत आणि साखर हेलिपॅड इथून ही थेट दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे कोकणात दाखल झालेले आहेत आणि यानंतर ते प्रकल्पग्रस्तांशी भेट घेणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। विविध घडामोडी आज घडण्याची शक्यता आहे, रिफायनरीचे विरोधक आणि समर्थक आज आमने-सामने येण्याची शक्यता आहे, कारण उद्धव ठाकरे आज ग्रामस्थांची भेट घेणार आहेत आणि या प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधणार आहेत। त्यानंतर नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सध्या साखर हेलिपॅड इकडची ही थेट दृश्य आपण पाहतो। आपण पाहतोय बारसू रिफायनरीला स्थानिक भूमिपुत्रांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सकाळी या प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार आहेत आणि ठाकरे हे बारसूमध्ये जाणार असून गिरिमादेवी इथे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांशी ते संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर दुपारी त्यांची एक पत्रकार परिषद देखील होणार आहे। त्यामुळे आता पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर आपली काय भूमिका मांडतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या राजापूरमध्ये साखर हेलिपॅड इथे उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत, साखर हेलिपॅडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। कोकणातली ही थेट दृश्य आपण पाहतोय, कोकणातल्या राजापूर साखर हेलिपॅड इकडची ही थेट दृश्य। उद्धव ठाकरे सध्या राजापुरात दाखल झालेले आहेत,
आणि त्यानंतर ते प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। त्यामुळे आता पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे आज नेमकी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय यानंतर उद्धव ठाकरे हे सोलगावच्या दिशेनं रवाना होणार आहेत। राजापूर साखर हेलिपॅड इथे ते दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर ते सोलगावच्या दिशेनं रवाना होतील। तिथे ग्रामस्थांची भेट घेतील, ग्रामस्थांशी चर्चा करतील, प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधणार आहेत। सध्या साखर हेलिपॅड इकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे सध्या बारसूमध्ये दाखल झालेले आहेत, तिकडची ही थेट दृश्य। साखर हेलिपॅडवर त्यांचं आगमन झालेले आहे। उद्धव ठाकरे रिफायनरी विरोधकांना आज भेटणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर त्यांची दुपारी पत्रकार परिषद देखील होणार आहे। सध्या जोरदार घोषणाबाजी इथे होताना पाहायला मिळते। अनेक कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी दाखल झालेले आहेत, घोषणाबाजी करण्यात येते। उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी इथे करण्यात येते। साखर हेलिपॅडवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे बारसूमध्ये दाखल झालेले आहेत आणि यानंतर ते सोलगावसाठी रवाना होतील। त्यानंतर तिथे प्रकल्पग्रस्तांशी ते भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील, संवाद साधतील आणि तिथेच त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना सध्या कार्यकर्ते इथे दाखल झालेले आहेत, जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते। तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे जाऊयात। उदय, तर काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये, मात्र थेट दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे राजापूरमध्ये दाखल झालेले आहेत, साखर हेलिपॅडवर त्यांचं आगमन झालेलं आहे। कार्यकर्त्यांनी इथे गर्दी केली असल्याचं देखील पाहायला मिळतं। उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते, जोरदार इथे घोषणाबाजी देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। यानंतर उद्धव ठाकरे हे सोलगावसाठी रवाना होतील, तिथे ग्रामस्थांशी चर्चा करतील, त्यांची बैठक होणार आहे, संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। उद्धव ठाकरे हे सध्या रत्नागिरीमध्ये दाखल झाले असल्याचं पाहायला मिळत आहे, तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे रत्नागिरीच्या राजापूर साखर हेलिपॅड इथे त्यांचं आगमन झालेलं आहे आणि बारसूमधून आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नुकतंच उद्धव ठाकरे यांचं रत्नागिरीमध्ये आगमन झालेलं आहे, काय सध्या तिकडे सुरू आहे? उद्धव ठाकरे यांचं काही क्षणापूर्वी साखर हेलिपॅडवरती आगमन झालेलं आहे। साखर हेलिपॅडवरून उद्धव ठाकरे रवाना होतील ते या गिरमादेवीकडे आणि गिरमादेवीकडे येण्यापर्यंतचा त्यांचा जो वेळ आहे तर साधारणतः 30 ते 35 किलोमीटर इतकं अंतर जे आहे ते साखर हेलिपॅड ते गिरमादेवी मंदिर असं आहे। त्यामुळे साधारणतः पुढच्या 45 ते 50 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे जे आहे ते गिरमादेवी या ठिकाणी येतील। गिरमादेवी या ठिकाणी असलेल्या बारसूमधील काही ग्रामस्थ आहेत, तर या आजूबाजूच्या साधारणतः 5 ते 6 गावांमधील ग्रामस्थ जे आहे त्यांच्याशी उद्धव ठाकरे या गिरमादेवी ठिकाणी चर्चा करणार आहे। आपण बघतोय हळूहळू हे ग्रामस्थ जे आहे ते आता जमायला सुरुवात झालेली आहे। महिला मोठ्या संख्येनं आहे, या महिला या ठिकाणी असतील। उद्धव ठाकरे या सगळ्या महिलांचं समोर असलेल्या तरुणांचं घराणं ऐकून घेणार आहे, त्यांच्या नेमका या सगळ्या प्रकल्पाच्या बाबत भावना काय आहे, का त्यांचा नेमका या सगळ्या प्रकल्पाला विरोध आहे, हे सगळं उद्धव ठाकरे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। आणि पोलिसांचा देखील अशा पद्धतीचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि काही वेळापूर्वी ज्या साऊंड सिस्टमला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, पुन्हा एकदा आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर पोलिसांकडनं हे साऊंड सिस्टम जे आहे त्या काढून घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहे आणि आता हे साऊंड सिस्टम जे आहे ते काढून घेतलं जात आहे। मात्र पोलिसांना जे सांगितलं जात आहे की परवानगी नाहीये म्हणून हे साऊंड सिस्टम काढून घ्यावी अशा प्रकारचे आदेश आहे असं सांगितलं जात आहे आणि म्हणून आता ही साऊंड सिस्टम जी आहे ती हलवली जाते। त्यामुळे आता या ठिकाणी उद्धव ठाकरे या लोकांशी नेमका कसा संवाद साधणार, कारण साधारण 200 ते 500 लोक या ठिकाणी आता आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये जवळपास 1000 लोक जे आहे ते या ठिकाणी येतील असा दावा या आयोजकांचा आहे। त्यामुळे जर 1000 लोक आले तर त्यांच्याशी माईक
नसेल तर उद्धव ठाकरे संवाद कसा साधणार असा प्रश्न आयोजकांच्या समोर आहे आणि म्हणून या साऊंड सिस्टीम वरून एक नवा वाद जो आहे तो उभा राहू शकतो। मात्र न्यूज 18 लोकमतला एक माहिती प्राप्त झाली आहे, त्या माहितीनुसार या आयोजकांनी परवानगी देखील घेतलेली आहे आणि ऑनलाईन परवानगी जी आहे ती प्राप्त करून घेतलेली आहे। मात्र ऑनलाईन परवानगी घेतलेली असताना देखील पोलिसांकडून मात्र अशा पद्धतीने साऊंड सिस्टीम जो आहे ते काढून घेण्याच्या सूचना ऐनवेळी देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आता पुढे काय होतंय बघणं महत्त्वाचं असणार आहे। आपण या महिलांशी बोलूया, त्यांच्या नेमक्या काय भावना आहे, तुम्ही या प्रकल्पाला काय विरोध करता, काय तुमची भावना आहे? मान नाही बोलते, काय प्रतिक्रिया आहे तुमची? आपण बघतो या महिलांना बोलता जरी येत नसलं तरी काही तरुण आहे, आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांना विचारूया तुम्ही का विरोध करता या प्रकल्पाला। सर, प्रकल्प जो आहे तो रेड कॅटेगरीमध्ये मोडतो, त्यामुळे आम्हाला पूर्ण विरोध आहे या प्रकल्पाला। परंतु या प्रकल्पामुळे रोजगार देखील दिला जाणार आहे असं ते सांगताय? रोजगार दिला जाईल ह्या फक्त थापा आहेत, इकडे रोजगार भरपूर आहेत, बागा आहेत, कलंबाच्या बागा आहेत, त्याच्यामध्ये रोजगार भरपूर उपलब्ध आहे, त्यामुळे आम्हाला काय नको आहे तो प्रकल्पच नको आहे, रोजगार पण नको आहे, प्रकल्प नको, कारण का आम्ही जे पोट भरतोय ते निसर्गाच्या सानिध्यात ते खूप आहे। उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार आहे, त्यांच्याशी आपण काय संवाद साधणार आहात? हे सगळे गावकरी आहे, ग्रामस्थ आहे, तरुण आहे, आपण दृश्यांमध्ये बघितलं या ठिकाणी ज्यावेळेला उद्धव ठाकरे येतील त्यावेळेला सगळ्यांशी बोलतील। आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। उद्धव ठाकरे या ठिकाणी काही वेळात पोहोचतील, काय आपण त्यांच्याकडे घराणं मांडणार आहात? प्रकल्प रद्द करावा असं आमचं म्हणणं आहे। का? आपण विनाशकारी प्रकल्प आहे, चेंबूरला माहुल गाव आहे, तिथे हायकोर्टाने 20% फक्त प्रकल्प होता तो रद्द करायला लावला, मग इथे त्याच्या 100 पटीने म्हणजे 4-5 पटीने होणारा प्रकल्प तो जास्त विनाशकारी असणार आहे, त्याच्यामुळे तो रद्द व्हावा हीच आमची ग्रामस्थांची उद्धव ठाकरेंकडे मागणी आहे। आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहे, का विरोध करता बाबा तुम्ही? विरोध म्हणजे हे जे काही आमचं कोकणाचं जे काही सौंदर्य आहे हे टिकणार नाही त्याच्यापुढे, आणि इथे विनाशच होणार, विनाशच, इथे काही हे नोकऱ्या वगैरे या सगळ्या ठप्पा आहेत, काय मिळणार नाही, आणि हे जे काय आम्ही जे काही चित्र बघतोय किंवा काय ज्या माहिती मिळत आहेत त्याच्यावरून हा प्रकल्प 100% हा रद्द झालाच पाहिजे याच्याशी आम्ही थांबवू। आपण बघतोय न्यूज 18 लोकमतशी बोलताना या ग्रामस्थांच्या ज्या प्रतिक्रिया आहे, ज्या भावना आहे, त्याच भावना पुढच्या काही वेळामध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत असताना ह्या भावना आणि ह्या प्रतिक्रिया ज्या आहे त्या या ग्रामस्थांकडनं उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या जाणार आहे। मात्र आता असाही एक आरोप होऊ लागलेला आहे की या ठिकाणी आजूबाजूच्या गावांमधून येणारे जे नागरिक आहे त्यांना इथपर्यंत येऊ दिलं जात नाही, त्यांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी अडवलं जातंय, त्यांना या ठिकाणी पोहोचू दिलं जात नाही अशा प्रकारचा आरोप देखील केला जातोय। त्यामुळे आता हे 2-3 आरोप बघता उद्धव ठाकरे असतील, विनायक राऊत असतील, हे नेते या ठिकाणी येऊन काय बोलतात हे देखील बघणं महत्वाचं आहे, कारण सरकारकडनं दबाव आणला जातो या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं असा देखील आरोप होतोय। आणि त्याचेच हे काही कंगोरे आपण जर बघितले तर साऊंड सिस्टमला परवानगी नाकारणं असेल किंवा या लोकांना इथपर्यंत येऊ न देणं असेल असे काही आरोप जे होत आहेत, त्या आरोप नेमके त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे विनायक राऊत यांच्या भाषणामधून असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या भाषणामधून स्पष्ट होईल। मात्र एक वादाची थिनगी जी आहे ती या निमित्ताने पडताना आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे आता गावकरी आणि ग्रामस्थ उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय चर्चा करतात हे बघणं महत्वाचं आहे। आणि या ग्रामस्थांशी गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे समोरच्या बाजूला साधारण इथून 1 किलोमीटरच्या अंतरावरती पत्रकार परिषद घेतील, पत्रकारांशी संवाद साधतील आणि त्यानंतर या ग्रामस्थांच्या आणि गावकऱ्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची या प्रकल्पाबाबतची भूमिका नेमकी पुढची काय असणार आहे, काय या सगळ्या आंदोलनाची दिशा असेल याबाबत स्पष्टीकरण देतील, कारण उद्धव ठाकरे यांचं या आंदोलनाबाबतची भूमिका जी आहे ती समोर येणं महत्वाचं आहे। आतापर्यंत त्यांनी केवळ या आंदोलकांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती, थेट पक्ष कुठेही आंदोलनामध्ये उतरलेला नव्हता, मात्र जर ग्रामस्थांचा थेट याला विरोध असेल आणि ग्रामस्थ जर पक्षाच्या बाजूनी उभी राहणार असेल तर निश्चितपणे उद्धव ठाकरेंकडनं एक मोठ्या आंदोलनाची जनआंदोलनाची घोषणा या दौऱ्याच्या निमित्तानं या प्रकल्पाला विरोध म्हणून केली जाऊ शकते आणि निश्चितपणे त्यामुळे एकीकडे मोर्चा प्रतिमोर्चा देखील होतोय, त्यामुळे प्रतिमोर्चा असलेल्या राणे कुटुंबियांनी त्या ठिकाणी राजापूरमध्ये मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, त्या राजापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे देखील काही नेते असणार आहे, सत्ताधारी शिंदे गटाचे देखील काही नेते असणार आहे आणि त्यामुळे या दोन्ही बाजूनी जे काही आरोप प्रत्यारोप आता होत आहे त्या आरोपांवरती उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात, त्यांची भूमिका काय असते हे देखील बघणं महत्वाचं आहे। मात्र पुढच्या काही वेळामध्ये उद्धव ठाकरे जे आहे ते आता साखर हेलिपॅडवरून रवाना झालेला आहे, त्यांचा ताफा जो आहे तो आता गाड्यांचा या ठिकाणी येतोय, 35-40 किलोमीटर अंतर पूर्ण केल्यानंतर उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील, साधारणतः 1.5 ते 1 तासाचं हे अंतर आहे, त्यावेळेला या ठिकाणी येतील।
आणि या ठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधतील. रस्त्यावरून 1 किलोमीटर अंतरापर्यंत केवळ 5 ते 6 वाहनांना आतमध्ये सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबर इतर वाहनांचा जो ताफा आहे तो 1 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी थांबवला जाईल आणि त्यानंतर केवळ 5 ते 6 गाड्यांना आतमध्ये सोडलं जाईल. आणि 5 ते 6 गाड्यांना आत सोडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबर काही प्रमुख नेते जे आहे ते आतमध्ये येतील आणि या नेत्यांबरोबर चर्चा करतील. या ठिकाणची जर आपण व्यवस्था बघितली तर साधारणतः 20 ते 25 नेत्यांना खुर्च्या या ठिकाणी बसण्यासाठी टाकण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. काही प्रमुख पदाधिकारी जे आहे ते या सगळ्या याचं नियोजन करताय. आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करूया. काही गावकऱ्यांना आजूबाजूला अडवलं जात आहे असं देखील आपण फोनवरनं आपल्या विनायक राऊत साहेबांना सांगितलं. नेमकं काय अडचणी ती काय माहित आहे इथे गिरमादेव कोंड इथे आपल्याला संवाद साधणार होते उद्धव साहेब आणि संवाद साधण्यासाठी या ग्रामस्थांच्या भेटीसाठी येत असताना काल साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही सर्व लोकांना इथे येण्यासाठी सोडू म्हणू. परंतु आज रानतळे इथे गाड्या अडवल्या जात आहेत आणि तिथून ग्रामस्थांना सोडण्यास अटकाव केला जातो आहे. त्यामुळे ग्रामस्थांचं थोडं येणं इथे म्हणजे पायी जायला यायला लागतं आहे लोकांना. आणि असं जे अडवणं आहे ते कसं आणि गाड्या सुद्धा सोडत नाहीत पुढे आहेत चालत येतानासुद्धा अडथळे करतायत. म्हणजे कुठेतरी इथे लोकांना संवाद साधू नये अशा प्रकारची सरकारची भावना आणि प्रशासनाची भावना दिसून येत आहे. आपण बघतोय की अशा प्रकारे पोलिसांकडनं अडवणूक केली जाते असा आरोप होतो. दुसरीकडे ही साऊंड सिस्टीम जी आहे ती पोलिसांनी काढून घेतलेली आहे. मात्र मी आपल्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून एक परवानगी जी आहे ती या लोकांनी काढलेली आहे ती आपल्याला दाखवतोय की ही परवानगी अशा पद्धतीची ऑनलाईन परवानगी जी आहे ती त्यांनी काढलेली होती आणि ऑनलाईन परवानगीच्या द्वारे यांना परवानगी देखील देण्यात आली होती. काही अटी शर्ती टाकून ही परवानगी देण्यात आली होती. परवानगीचे हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतो. अशा प्रकारची परवानगी जर ऑनलाईन या सगळ्या आयोजकांकडे असताना देखील त्यांचे साऊंड सिस्टम जे आहे ते या ठिकाणून काढून घेण्याचे आदेश पोलिसांनी का दिले आणि कुणाच्या सांगण्यावरून दिले असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित. निश्चितच लक्ष्मण माफ करा थोडं थांबवते. सोलगाव फाट्यावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय. प्रकल्पग्रस्त इथे जमलेले आहेत. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते इथे जमले असल्याचं पाहायला मिळते. उद्धव ठाकरे अगदी थोड्याच वेळात सोलगावात दाखल होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थ इथे जमलेले आहेत. आणि अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे साखरे या गावातील हेलिपॅडवरती त्यांचं काही वेळापूर्वी आगमन झालेलं आहे. स्थानिक ग्रामस्थांना देखील ते इथे हेलिपॅड जवळ भेटले. जे लोकप्रतिनिधी आहेत शिवसेनेचे त्यांना देखील भेटलेले आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांचं स्वागत केलं हेलिपॅडवरती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचा कारचा जो ताफा आहे ते सोलगाव फाटा या ठिकाणी जात आहे. सोलगाव येथील देखील प्रकल्पग्रस्त जे नागरिक आहेत स्थानिक ग्रामस्थ आहेत ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. तिथे अनेक ग्रामस्थ त्यांची वाट पाहत आहेत. पुढच्या काही वेळातच उद्धव ठाकरे हे सोलगाव फाटा येथे दाखल होतील. त्यानंतर बारसू येथील जी कातळ शिल्प आहे त्या कातळ शिल्पांची पाहणी करण्यासाठी आणि तिथल्या एकूणच संपूर्ण जे जागतिक वारसा स्थळ आहे त्याची देखील तिथे पाहणी करणार आहे. बारसू या प्रकल्पग्रस्त गावामध्येच हे जे प्रकल्प जे होत आहे आणि त्याच ठिकाणी हे जागतिक वारसा स्थळ आहे त्या स्थळाची ते पाहणी करतील. त्यानंतर बारसूचे जे सगळे ग्रामस्थ आहेत ते ज्या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत त्या गावामध्ये सगळे जातील आणि तिथे स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे सर्व ग्रामस्थांना संबोधित करणार आहेत. आणि तिथे त्या गावकऱ्यांना उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यानंतर पत्रकार परिषद देखील होणार आहे. या प्रकल्पाबद्दल